नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। राज्यात ॲग्रीस्टॅक योजना सुरू, आता शेतकऱ्यांना मिळणार सरसगट पीक विमा, पीएम किसान, पीक कर्ज, इतर योजनेचा लाभ। या संदर्भामध्ये 14 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनाचा JR आलेला आहे। नेमकं ॲग्रीस्टॅक योजना काय आहे, त्याचा शेतकऱ्यांना लाभ कसा मिळणार, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। 14 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनाचा हा महत्त्वपूर्ण JR आला आहे। तर भारत एक कृषीप्रधान देश असून देशाची अर्थव्यवस्था मुख्यतः कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास कृषी क्षेत्राच्या विकासामुळेच शक्य होणार आहे। वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अन्नधान्य उपलब्ध, शेती आणि शेती संलग्न व्यवसाय जोपासणे, कृषी माला साठवणूक सुविधा, योग्य बाजारपेठ भाव तसेच कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देणे गरजेचे आहे। महाराष्ट्रात कृषी क्षेत्राशी संबंधित लोकसंख्या 55% आहे। कृषी क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाद्वारे अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवण्यात येत आहे। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपलब्ध संसाधनाचा उचित विनियोग करून योग्य व पात्र लाभार्थ्यापर्यंत लाभ पोचवून कृषी क्षेत्राचा अधिकाधिक विकास शक्य असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता आपण शासन निर्णय पाहूया, त्याच्यानंतर ॲग्रीस्टॅक योजनेचे उद्दिष्ट पाहूया, याचा लाभ शेतकऱ्यांना कसा मिळणार तेही पाहूया। आता शासन निर्णय असा आहे की राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनेचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरता केंद्र शासनाची ॲग्रीस्टॅक म्हणजे डिजिटल पब्लिक इंटरेक्शन फॉर ॲग्रीकल्चर योजना राबवण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे। ॲग्रीस्टॅक योजनेचे उद्दिष्ट, राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच, फार्मर रजिस्ट्री, शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांची माहिती संच, क्रॉप सोन रजिस्ट्री व शेतांचे भू संदर्भकृत GO रेफरन्स लँड पार्सल यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करणे व सातत्याने अद्ययावत करणे। राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र राज्य शासनाद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनेचा लाभ शेतकऱ्यांना सुलभ पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेवर उपलब्ध करणे, शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज, उच्च गुणवत्तेची कृषी निविष्ठा विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ज्ञ मार्गदर्शन करणे, त्याच्यानंतर शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत अधिक माहितीपूर्व आणि सोयीस्कर प्रवेश मिळवून देणे, शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ जलदगतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्याची पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करणे, तसेच प्रमाणीकरणाची सुलभ पद्धत विकसित करणे, राज्यातील शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी कृषी व संलग्न विभाग यांच्यात विविध योजनेच्या अभिसरण प्रक्रियेत सुलभता आणणे, उच्च गुणवत्तेचा डेटा व ॲग्री टेकद्वारे कृषी उत्पादने आणि सेवांमध्ये नवकल्पना वाढवणे। आता योजनेचे अपेक्षित फायदे काय ते पाहूया। PM किसान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येईल। PM किसान योजनेअंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करून घेण्यास सहाय्य मिळेल। शेतकऱ्यांना पिकांसाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करून घेण्यास सुलभता राहील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया। तर पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यास सुलभता येईल। किमान आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांची नोंदणीकरण ऑनलाईन पद्धतीने होऊ शकेल। शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज, वित्त निविष्ठा आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणांना कृषी सेवा सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी सुलभता येईल। शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी व संलग्न विभागांना शेतकऱ्यांच्या व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच, फार्मर रजिस्ट्रीच्या उपलब्ध आकडेवारीच्या आधारे योजनांचा लाभ वितरित करण्यामध्ये सुलभता येईल आणि लाभार्थ्यांची वारंवार प्रमाणीकरणाची आवश्यकता राहणार नाही।
शेतकऱ्यांना वेळेवर कृषी विषयक सल्ले विविध संस्थांकडून शेतकऱ्यांना संपर्क करण्याच्या संधीमध्ये वाढीसह नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचा विस्तार प्रचारता सफलता होईल. उपरोक्त बाबी लक्षात घेता ॲग्रीस्टॅक योजनेची राज्यात सुयोग अंमलबजावणी कार्यान्वित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने भारत सरकारसोबत सामंजस्य करार दिनांक 11 जुलै 2023 रोजी केलेला आहे. आता ॲग्रीस्टॅक योजनेचे प्रमुख घटक. ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत पुढीलप्रमाणे 3 पायाभूत माहिती संच निर्माण करण्यात येणार आहे. सदर 3ही पायाभूत माहिती संच हे ॲग्रीस्टॅक योजनेसाठी आवश्यक व इतर माहिती संच जसे बियाणाची माहिती संच, कीटकनाशकाचा माहिती संच, मागणीबाबतचा माहिती संच, पुरवठ्याचा माहिती संच आदी कृषीविषयक धोरण आखणे व सबसिडी आधारित योजना निर्मितीसाठी आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच, हंगामी पिकांच्या माहिती संच, भू संदर्भीकृत भूभाग असणारे गाव नकाशा यांचा माहिती संच. ॲग्रीस्टॅक योजनेचे सनियंत्रण व अंमलबजावणी. ॲग्रीस्टॅक योजनेच्या यशस्वी अंमलबजावणी नियमित सनियंत्रण आणि आवश्यक प्रशासकीय आणि वित्तीय धोरण आखणीसाठी महसूल व वन विभाग शासन क्रमांक या ठिकाणी अंमलबजावणी समितीचे गठित करण्यात आले आहे. उपरोक्त शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेणयासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.